आणि त्या झाडाखाली भूतांचा खटला उभा राहिला. सावकाराचं डोकं फोडण्याबद्दल पैलवानाला दंड म्हणून 2 बाटल्या देण्याचा हुकूम झाला आणि पैलवानानं रमी पुढं बोट नाचवली. 2 बाटल्या पुढे येताच भूतांनी त्यांचा फडशा पाळला. भाजलेले खेकडे, बोंबील आणि बाटल्या यांनी भूताना पुरतं घायाळ केलं होतं. पैलवान सोडून बाकी सगळेजण खुरमुंड्या घालून पडले होते. बऱ्याच वेळाने ती चिराग नगरची भूत जागी झाली. तेव्हा त्यांची एकही वस्तू जाग्यावर नव्हती. अंगठ्या, घड्याळ, सोन्याच्या साखळ्या आणि पैसे गायब झाले होते. असं कसं झालं असं स्वतःलाच विचारी ते तिथं शोधाशोध नी एकमेकांना शिवीगाळ करत बसले होते. इतक्यात पोलिसांची गाडी आली नी पोलिसांनी ती भूत मोटारीत भरून पोलीस स्टेशनवर पळवली. तेव्हा झेंडे नावी हुंदके देऊन रडत होता. त्याला ती लग्नाची पार्टी भलतीच महाग पडली होती. पोलीस कस्टडीत ती भूत भयभीत झाली होती. 4 दिवसांनी जमानती येऊन त्यांच्या गळ्याचं पेंड पाळलं. सुटका होताच नावी आपल्या घराकडे पळाला. त्यानं मागची धुळेही पाहिली नाही. पण बाकीच्यांनी घरी जाऊन पैसे घेऊन मोहनशेठच्या धंद्याकडे धाव घेतली. तेव्हा काळे मास्तर एक बाटली घेऊन रिचून पीत होता. त्यानं त्या सर्वांना विचारलं, अरे आहात कुठं? 4 दिवस दिसला नाही. आम्ही चंद्रावर गेलो होतो, सावकारानं उत्तर दिलं. अरे पण चंद्रावर गेलात कसे? काळेने पुन्हा प्रश्न केला. पोलिसाच्या गाडीतून. इनामदार म्हणाला नी काळे मोठ्याने हसला नी म्हणाला, मग सुटका होताच इकडे कसे आलात? 4 दिवस जो भक्ता मिळाला तो आम्ही जपून ठेवला होता. पैलवान म्हणाला, तो मोहनशेठला देण्यासाठी आम्ही आलोय. काय करणार, ज्याचं कर्ज त्याला परत केलंच पाहिजे. कारण मी सांगतो. इनामदार मध्येच म्हणाला, कारण दाने दाने पे लिखा आहे खाने वाले का नाम. म्हणूनच रम्मीकडे आम्ही चालून गेलो. पैलवान गळ्यावर हात फिरून म्हणाला आणि सावकारानं आपलं डोकं चाचपलं. काळेला ते काही समजलं नाही, तरीही तो बेस्ट बेस्ट म्हणून किंचाळला. नी आपला ग्लास नरड्यात ओतून म्हणाला, भेंचोत बर्बाद झालो, आजपासून मी दारू सोडली. बेस्ट आयडिया, पैलवान म्हणाला. बर्बादी आणि खोऊ द्या, पण ती दारू पोटातच सोडा. आणि त्यांनी 2 बाटल्यांची ऑर्डर दिली. ती भूत हळूहळू पिऊ लागली. काळे मास्तर धुंदहून बसला होता. काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. शेवटी कस तरी तो म्हणाला, दोस्तांनो मी फार दुखी आहे. मला 250 पगार आहे, पण घरात बायको नाही. मी फॅक्टरीत काम करतो आणि घरी जाऊन पोळ्या लाटतो. अरे रे, हे असं का? सगळी भूत एकाच वेळी उद्गारली नी सावकारानं विचारलं. मग तुमची बायको गेली कुठं? कुठं गेली कोण जाणे, काळे म्हणाला. ती स्वर्गात गेली की पाताळात गेली ते मला काहीच कळत नाही. बाकी तुम्ही माझ्यापेक्षा सुखी आहात. भूल हे भूल, इनामदार म्हणाला. अहो काळे मास्तर, तुमच्या समोर बसलेल्या एकाचीही बायको जाग्यावर नाही, सर्व पशार. कारण? काळेनं आश्चर्यानं प्रश्न केला. नी पैलवान म्हणाला, कारण बायको आणि दारू यांचं कधीच जमत नाही. बायको असेल तर दारू नसेल, नी दारू असेल तेव्हा बायको भुर. यावर काळे काहीच बोलला नाही. बाटलीतील दारू ग्लासात ओतून घेत काळे म्हणाला, जाऊ द्या ना, एक बायको गेली तर मी 50 बायका करीन. देखते रहो. अरे अरे, सावकार म्हणाला. काळे साहेब, एक बायको राहिली नाही मग 50 कशा राहणार? उत्तर द्या. मी आधी त्यांच्या तंगड्याच तोडणार, काळे डोळे झाकून म्हणाला. मग त्या साल्या कुठं जातील? मोहनशेठचा मेहुणा बाहेर आला, त्याचं नाव मोहनच होत. तो म्हणाला, काळे भंकच करू नका. बायकाच्या तंगड्या तोडून जेलमध्ये जाण्याऐवजी आताच तुरुंगात जाल. चला पळा, आता रेड येणार आहे. रेड येणार आहे हे ऐकताच सर्व भूत उठली नी काळे म्हणाला, खरं आहे, चला फुटूया. आणि सगळी भूत पांगलली. काळे घरची वाट चालू लागला तेव्हा त्याला सरळ चालताही येत नव्हतं.